नमस्कार, आपण पाहत आहात परभणी न्यूज. मी राहुल गायकवाड आजच्या या बातमीपत्रात आपलं स्वागत करतो. पाहूया शहरातील ठळक घडामोडी. आज भीमनगर येथे युवा नेते सिद्धार्थ हात्यांबेरे यांच्या वतीनं अन्नधान्याच्या किटचं वाटप करण्यात आले. प्रतिवर्षी साजरा होणारा भीमगीत संगीत रजनी यावर्षी कोरोनामुळे स्थगित करावा लागला असून भीमगीत संगीत रजनीसाठी येणारा खर्च हा गोरगरिबांसाठी खर्च करण्याचा मनोदय सिद्धार्थ हात्यांबेरे यांनी व्यक्त करून गरजू नागरिकांना जीवनावश्यक किटचं वाटप सुरू केले. यापूर्वी त्यांनी 500 किट वाटप केले असून आज भीमनगर येथे गरीब गरजू लोकांना नगरसेवक सुशील कांबळे यांच्या उपस्थितीत या अन्नधान्याच्या किटचं वाटप केले. यावेळी प्राध्यापक मनोहर सर यांच्या उपस्थितीत हे वाटप करण्यात आले. बघूया परभणी न्यूजचा हा वृत्तांत. जगामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की कोरोनानं घातलेलं आहे. अनेक देश या कोरोनाच्या झालेले आहेत आणि परभणी सुद्धा आपला पहिला तर जिल्हा मागासलेला जिल्हा आहे. रोजगार नाही, औद्योगिकरण नाही आणि अशा परिस्थितीमध्ये सिद्धार्थ भाऊ दरवर्षी खूप मोठा एक भीमसंगीत रजनी सोहळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीमध्ये घेत असतात. परंतु त्यांनी ही परिस्थिती लक्षात घेऊन कोरोनाची जी लागण झालेली आहे पूर्ण जिल्ह्यामध्ये आणि त्यामुळं गोरगरीब शेतकरी शेतमजूर दीनदलित या लोकांना खायला अन्न नाही, त्यामुळे आपला कार्यक्रम रद्द करून त्यांनी आपला जो पूर्ण निधी आहे ते आपल्या माझ्या नगरातच नाही तर पूर्ण शहरामध्ये ते जिथं जिथं गोरगरीब जनता आहे वस्ती आहे अशा ठिकाणी ते आपल्या रकमेतून 500 किट वाटत आहेत. आता त्यांनी कलावंतांची सुद्धा दखल घेतलेली आहे. बऱ्याच कलावंतांना भीमजयंती शिवजयंती महात्मा फुले जयंतीनिमित्त अनेक रोजगार मिळतो, परंतु या कोरोनामुळे त्यांचा पूर्ण रोजगार ठप्प झालेला आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यामुळं सिद्धार्थ भाऊंनी कालच आदरणीय प्राध्यापक मनोहर सर यांच्या घरी सर्व कलावंतांना बोलवून तिथे त्यांना अन्नधान्य किट व आर्थिक मदत सुद्धा केलेली आहे. त्यानंतर वृत्तपत्रांचे जे पत्रकार आहेत त्याची सुद्धा भाऊनं दखल घेतलेली आहे. विषय सांगायचं म्हणजे आताच एक 10 मिनिटांनी त्यांच्या निवासस्थानी जे काही आपले पत्रकार आहेत ज्यांना की सध्या उपासमाराची वेळ आली आहे अशा पत्रकारांची सुद्धा ते आता धान्य देऊन आणि धान्य किट देऊन व्यवस्था करणार आहे. म्हणजे सांगायचा उद्देश अशी की ज्या रोगामुळे पूर्ण अर्थव्यवस्था ठप्प झालेली आहे, शहर ठप्प झालेलं आहे, त्यांना थोडासा का दिलासा देण्याचं काम सिद्धार्थ भाऊ आपल्या या प्रयत्नातून करत आहेत. आणि मी सुद्धा सिद्धार्थ भाऊला विनंती केली होती की माझ्या वार्डामध्ये सुद्धा खूप गरीब लोक आहेत, गरीब महिला आहेत, विधवा आहेत, अपंग आहेत, त्यांना सुद्धा मदत करावी म्हणून भाऊंनी तात्काळ दखल घेऊन ते 33 लाभार्थ्यांना अन्नधान्याच्या किट वाटप केलेले आहेत. मी भाऊचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपण सुद्धा या लढ्यात सर्वांनी सहभागी व्हावं, सर्वांनी कोरोनाविषयी जनजागृती करावी एवढंच मी विनंती करतो. आणि याचबरोबर आजचं हे बातमीपत्रक संपलं. शहरातील ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा परभणी न्यूज. तोपर्यंत नमस्कार.